असंच काहीसं घडलं होतं कदाचित, अशी टॅगलाईन असणाऱ्या रान बाजार या भव्य वेबसिरीजची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांनी रान बाजारला भरभरून प्रतिसाद दिला आहे. वेबसिरीजच्या पहिल्या टीझरपासून खरं तर रान बाजार वादळ निर्माण करणार याची खात्री होती आणि तसंच झालं. अवघ्या 2 दिवसात या वेबसिरीजच्या ट्रेलरला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूअर्स आलेत. इतक्या अल्पावधीतच एवढी लोकप्रियता प्राप्त करणारी पहिली मराठी वेबसिरीज आहे. नुकतंच रान बाजारचे 3रा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या 3 भागांनी अक्षरशः खळबळ माजवली. यातील 3रा भाग अशा एका रंजक वळणावर येऊन थांबला आहे की जिथे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढच्या भागाची. मात्र प्रेक्षकांची ही होता उत्सुकता न ताणता रान बाजारचा पुढचा भाग येत्या शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी झळकणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असणाऱ्या या वेबसिरीजची भव्यता यापूर्वी क्वचितच वेबविश्वात अनुभवण्यास आली आहे. प्राजक्तमाई आपल्या भूमिकेबद्दल सांगते, यापूर्वी अशी भूमिका मी कधीच साकारली नव्हती. या भूमिकेमुळे माझी बबली इमेज बदलती आहे. रत्ना साकारणे सोपं नव्हतं. मुळात प्रत्येक भूमिकेसाठी अभ्यास हा करावाच लागतो. रत्नासाठी मला जरा जास्त मेहनत घ्यावी लागली. सगळ्यात आधी मी माझे वजन वाढवले. रत्ना ही एक वेश्या आहे, त्यामुळे तिची देहबोली, चालणे बोलणे, तिची राहणीमान, तिच्यातील आत्मविश्वास या सगळ्याच मला अभ्यास करावा लागला. यासाठी मी पुण्यातील बुधवारपेठ आणि मुंबईतील कामाठीपुरा येथे जाऊन तिथल्या महिलांशी संवाद साधला, त्यांचे निरीक्षण केले. शारीरिक बदलासोबत माझी मानसिकताही बदलावी लागली आणि यातूनच रत्ना समोर आली. तेजस्विनी पंडित रानबाजारमध्ये आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलतीये. आजवर मी अनेक भूमिका साकारल्यात. अगदी सळसाधी मुलगी, अतिशय बोल्ड मुलगी, बबली इमेज ती अगदी बायोपिक सिनेमात केली. परंतु अशा प्रकारची बोल्ड व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारते. आता पुढचा भाग येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याची उत्सुकता मात्र सगळ्यांना लागून राहिली. सो तुम्ही ही वेबसिरीज पाहिलीत का? पाहिली नसेल तर लवकरात लवकर पहा आणि येत्या भागासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा isaka.com. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.